हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. मंडळी, झाडांच्या चांगल्या वाढीसाठी आणि त्यांच्या पोषणासाठी आपण विशेष अशी काळजी घेत असतो. त्यासाठी त्यांना वेळोवेळी खतं देखील देत असतो आणि खतं घालणे देखील आवश्यकच असते. घरच्या घरी सेंद्रिय ऑर्गॅनिक खत बनवून आपण रोपांमध्ये ग्रोथ करू शकतो. सेंद्रिय खते ही रोपांसाठी खूप महत्वाची आहेत. सेंद्रिय खतांमध्ये नॅचरल असे न्यूट्रिएंट्स असतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच आणि जमिनीचा पीएच देखील वाढत असतो. एवढंच नाही तर त्यात नॅचरली असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, जे मातीतील लाईफशेल वाढवत असतात आणि रोपांची मुळे निरोगी ठेवण्यास देखील मदत करत असतात. त्यात आपण केळीचे साल, कॉफी, बटाट्याची साल, नंतर कांद्याच्या सालीचं पाणी यांसारख्या बऱ्याच अशा किचन वेस्ट पासून अनेक असे लिक्विड फर्टिलायझर देखील तयार केलेली आहेत आणि त्याचे इन डिटेल व्हिडिओ देखील मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेली आहेत. अजूनही तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की चॅनलला जाऊन भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला होममेड लिक्विड फर्टिलायझरचे बरेच असे व्हिडिओ मिळतील. सो नक्कीच ते व्हिडिओ चेकआउट करा आणि त्या व्हिडिओंचा देखील नक्कीच फायदा घ्या. आपल्या घरातील बाग किंवा आपल्या बाल्कनीमधील रोपे ही वर्षभर निरोगी, चकचकीत आणि फुललेली असावी असे आपल्या सर्वांनाच वाटत असते. हिरवीगार पाने, फुलांचा सुगंध आणि आपल्या घराला हे सौंदर्य निर्विवादच असते. झाडांना निरोगी बनविण्यासाठी आपण अगदी घरगुती वस्तूंचा वापर करू शकतो. यासाठी मी या ठिकाणी सोयाबीनच्या पाण्याचा वापर करून दाखविणार आहेत. जर मी या ठिकाणी मी हे जे सोयाबीन होतं याला मी गरम पाण्यात भिजून यातलं जे पाणी होतं ते वेगळे काढून घेतलेले होते. सोयाबीन तुम्ही पाण्यात किंवा नॉर्मली पाण्यात उकळू शकतात किंवा कोमट पाण्यात देखील भिजवू शकतात. जर आपण सोयाबीनचा वापर भाजी बनविण्यासाठी किंवा राईस किंवा कुठलीही डिश बनविण्यासाठी करत असतो, त्याचा आपण गरम पाण्यात 10 ते 15 मिनिटं उकळून घेतल्यानंतर ते जे पाणी असतं ते फेकून न देता त्याचा वापर आपण झाडांना करणार आहोत. पण ज्यावेळेस आपण हे सोयाबीन पाण्यात उकळत असतो त्यावेळेस मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, त्या पाण्यामध्ये आपल्याला नमक किंवा मिठाचा वापर करायचा नाही आहे. बिना मिठाच्या पाण्याचा वापर आपल्याला हा झाडांसाठी करायचा आहे. जर त्या पाण्यात मीठ असेल तर ते पाणी मात्र झाडांना वापरू नये. एवढी मात्र काळजी नक्कीच घ्यायला हवी. सोयाबीन हे नायट्रोजन समृद्ध असते. ह्या पाण्याचा वापर झाडांना एक उत्तम खत म्हणून आपण करणार आहोत. या खताने किंवा या पाण्याने जी झाडांची पाने असतात ती कधीच कोमेजणार नाहीत आणि झाडांची पानांना नेहमी चमकदार राहतील. आता हे पाणी आपण गाळून घेऊन थंड करून घेतले. नंतर हे जे पाणी होतं ते मी 2 ते 3 दिवस शिल्प्या कशा कंटेनरमध्ये बंद करून ठेवलेले होते. त्यानंतर 1 ग्लास सोयाबीन पाणी जर असेल तर त्यामध्ये मी 2 ते 3 ग्लास हे प्लेन वॉटर ॲड करून घेतले, म्हणजेच त्याला डायल्यूट करून घेतले. त्यानंतरच त्याचा अशा प्रकारे स्प्रे बॉटलमध्ये ते पाणी फिल करून, म्हणजे डायल्यूट झालेलं पाणी फिल करून स्प्रे बॉटल तयार करून घेतली आणि त्याचा स्प्रे मी आता झाडांना करून घेत आहे. सोयाबीनमध्ये विटामिन ए सी ई आणि के असतं. तसेच रिपोफ्लेविन, फोलेट आणि थायमिन यांसारखे अनेक असे पोषक घटक देखील असतात. तसेच सोयाबीनमध्ये झिंक, आयर्न, मॅग्नेशियम, सेलिनियम आणि कॅल्शियम तसेच अँटीऑक्सिडंटसारख्या न्यूट्रियंट्सने देखील सोयाबीन हे समृद्ध आहे. सोयाबीन जसं हे आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आणि न्यूट्रियंट्सने फुलफिल असं अन्नघटक आहे, त्याचप्रमाणे त्याचे पाणी देखील झाडांसाठी एक प्रकारचं टॉनिकच आहे. म्हणून मंडळी, ज्यावेळेस तुम्ही सोयाबीनचा वापर किचनमध्ये करत असणार किंवा ज्यावेळेस सोयाबीनचा वापर तुम्ही आहारात करत असणार त्यावेळेस मात्र त्याचं पाणी देखील वाया न घालवता नक्कीच आपल्या बाल्कनीमधील रोपांना नक्कीच द्या, जेणेकरून त्यांना देखील अशा प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट्स नक्कीच मिळतील. सो गाईज, आजच्या या सोयाबीन विषयीच्या
पाण्याच्या खताची जी माहिती आहे तुम्हाला ती थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर दिस सिंपल वर्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूरक मराठीमधून गार्डनिंग रिलेटेडची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असेल. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे अगदी फ्री आहे, सोबत बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका. त्या ठिकाणी मात्र ऑलला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून जोही माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाही. सो गाईज, आजची ही माहिती थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या गार्डन प्रेमी मित्रमैत्रिणींसोबत देखील व्हिडिओला नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र सर्वांना बाय.